पहा या पत्रामध्ये माळढोक पक्ष्याचं वर्णन आहे. तो माळढोक पक्षी कसा असतो हे आता आपण पाहूयात. पहा ही काही माळढोक पक्ष्याची चित्र आहेत. किती सुंदर असा हा पक्षी आहे. पहा, पाहिलाय तुम्ही कधी? कुठे आढळतो हा पक्षी माहिती आहे? आता आपण पत्रामध्ये पण पाहिलं, तिथे सांगितलेलं आहे नाव. कोणी तिकडे गावाला त्या राहणारा असेल तर माहीत असेल. माळढोक पक्ष्यांचं जे अभयारण्य आहे नान्नच माळढोक अभयारण्य, त्याची माहिती आता आपण पाहूयात. नान्नच अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात. हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे. याचे क्षेत्रफळ 1229 चौरस किलोमीटर इतके आहे. यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे. कुठल्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे. पहा, आत्ताच आपण आपल्या या पत्रामध्ये माळढोक पक्ष्याचं वर्णन आहे बरोबर. या माळढोक पक्ष्याचं जे अभयारण्य आहे त्याविषयी आपण आत्ता नान्नज गावाजवळ जे अभयारण्य आहे त्याची आत्ता आपण माहिती पाहिली आणि माळढोक पक्षी कसा असतो हे आत्ता आपण पाहिलं. आवडला सर्वांना पक्षी? छान आहे ना? तर पहा, आपल्या दादास पत्र याच्यामध्ये आयेशा जी आहे तिने काय केलेलं आहे, आपल्या भावाला हे पत्र लिहिलेलं आहे. बघा, या पत्रामध्ये आपण पाहिलं की वरती दिनांक आहे बरोबर. दिनांक पत्रामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर ते कोणाला लिहितोय आपण, जर मोठी व्यक्ती असेल तर आपण तिथं तीर्थरूप लिहितो. आता दादा हा आपल्या एकदम जवळचाच आहे म्हणून त्याला लिहिले तिने सप्रेम नमस्कार. ओके, आणि ती ज्या ट्रीपला जाऊन आलेली आहे त्याचं वर्णन तिथे ती करणार आहे. पहा, आपण सुद्धा कुठे एखाद्या प्रेक्षणीय स्थळी गेलो की आल्यानंतर आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा आपल्या रिलेटिव्ज जे असतात त्यांना काय म्हणजे तिथं आपण काय पाहिलं, की म्युझियम होतं का, किंवा तिथली वेगवेगळी झाडं वेगळ्या प्रकारची होती का, फुलं वेगळ्या प्रकारची होती का त्याला, किंवा तिथं आणखीन काय होतं, मंदिर होतं का जुनं कुठलं, म्हणजे असं लेण्यांसारखं किंवा काय असं, म्हणजे काही ना काहीतरी तिथली वेगळेपणा आपण तिथं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर. म्हणजे आपण आल्या आल्या काय करत असतो की आपण जिथं जाऊन आलोय तिथं आपण काय पाहिलंय हे आपल्याला दुसऱ्याला सांगायचं असतं. तसंच या आयेशाला सुद्धा काय करायचं आहे, आपल्या दादाला आपण काय सहलीमध्ये पाहिलं हे सांगण्याची उत्सुकता तिला आहे म्हणून तिने काय केलेलं आहे, दादाला पत्र लिहिलेलं आहे. आता आपण काय करतो, डायरेक्ट मोबाईलवरती आपला जो काही संदेश आहे तो आपण सांगतो बरोबर की नाही. म्हणजे आपण बोलतो त्यांच्याशी की आम्ही इकडे इकडे गेलो होतो, मग आम्ही ते पाहिलं, आम्ही असं केली मजा, आम्ही इकडे फिरलो तिकडे फिरलो, खूप मज्जा आली, तू जर आली असती तर खूप छान वाटलं असतं आम्हाला, असं आपण बोलत असतो जनरली हो की नाही. मग आता तेच पत्राद्वारे मुद्देसूदपणे कसं मांडलेलं आहे हे थोडक्यात आपण पाहायचं आहे. बघा, ही आयेशा जी आहे ती शाळेमध्ये आहे बरोबर, आणि शाळेमध्ये त्यांना विज्ञान केंद्रातर्फे एक पक्ष्यांची काय दाखवलेली असते, चित्रफित दाखवलेली असते. चित्रफित म्हणजे एखादी फिल्म पक्ष्यांविषयी. मग ती पाहून आणि त्या तिथचे ताईदादा आले होते त्यांनी जी त्याच्याविषयी माहिती सांगितली की इन्फॉर्मेशन सांगितलेली असते, तेव्हा ते मुलं ठरवतात आपण यावर्षी सहलीला एखाद्या म्हणजे अभयारण्यातच जायचं असं ते ठरवतात, म्हणजे शाळा शिक्षकांना ते सांगतात. मग सहलीचा दिवस उजाडतो, सहल आपली पहाटेच निघाली, आपण सुद्धा
बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा ट्रीपला जातो तेव्हा सुद्धा आपण काय करतो, प्रवास हा सकाळी सकाळी सुरुवात करतो, बरोबर. मग असंच हे शाळेची जी सहल आहे ती काय झालेली असते, पहाटे सहल निघालेली आहे. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. आता आपण पाहिलं की ते अभयारण्य किती स्क्वेअर फूटचं आहे, कुठे आहे ते. सोलापूर बार्शी महामार्गावरती हे माळढोक अभयारण्य आहे. आणि ठरलेल्या वेळी आम्ही तिथं पोहोचलो. अभयारण्यातून फिरत फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचविण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलं आहे. एकट्या या पक्षासाठी हे जे अभयारण्य आहे ते पूर्ण त्यासाठीच आहे असं वन विभागानं घोषित केलेलं आहे. कारण माळढोक पक्षी हा शेतकऱ्याचा मित्र आहे, बरोबर. कारण तो काय करतो, तर शेतातील किड्यांवर तो गुजरण करतो, बरोबर. म्हणजे काही शेती जी असते तिथं काही असे किडे हे असतात की ते शेतीला आपल्या धान्याला काय करतात, खराब करतात. मग अशा किड्यांना हे काय करतात, काही पक्षी खात असतात, बरोबर. म्हणून हा माळढोक पक्षी काय आहे, तर शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. आणि तो त्या किड्यांवरच त्याचा उदरनिर्वाह जो आहे, म्हणजे जे खाणं आहे त्याचं, ते त्या किड्यांवरतीच तो गुजराण करत असतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्याची संख्या काय आहे, तर कमी आहे. आणि जर इतर प्राण्यांनी जर त्या पक्षाची अंडी तुडवली, त्यामुळं काय होणार आहे, त्यांची संख्या आणखीनच कमी कमी होत जाणार आहे. मग असे हे पक्षी आपल्याला टिकवायचे आहे, जतन करायचे आहे, त्यांना वाचवायचं आहे, म्हणून हे जे अभयारण्य आहे ते काय केलेलं आहे, माळढोक अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे. पहा पुढे तिथे लिहिलंय की दादा आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून आणि निरखून पाहिलेला आहे. काय त्याचा रंग, काय त्याची चोच, इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, असं ती आयेशा आपल्या दादाला सांगतीये. माळढोक पक्षाबरोबरच त्यांनी तिथं चंडोल, माळटिटवी, आणखीन असे इतर अनेक पक्षी त्यांनी तिथं पाहिलेले आहेत. आणि आमच्या शिक्षकांनी त्या माळढोक पक्ष्याचे फोटोसुद्धा काय केले, कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहेत. पण फोटो काढण्यापूर्वी काय करावी लागते, वन खात्याची परमिशन घ्यावी लागते, बरोबर की नाही. कुठे म्हणजे काय फोटो काढू का नको असं विचारावं लागतं. मग पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. का बरं, पक्षी हा संतुलित म्हणजे समतोल, बॅलेन्स, हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. का असं लिहिलं इथे, सांगता येईल कोणाला? पहा पक्षी काय करतात, आपण फळं खातो, बरोबर. फळं खाल्ल्यानंतर आपण बिया काय करतो, टाकून देतो, बरोबर. मग या ज्या बिया आहेत त्या बिया काय करतात, पक्षी खातात. आणि पक्षी त्या बिया खाल्ल्यानंतर त्यांची जी विष्ठा आहे त्यातून त्या बिया बाहेर पडतात, बरोबर. आणि तिथं काय होतं, या बिया रुजतात आणि त्यातून झाडं उगवतात, बरोबर. आपण जंगलात झाडं लावायला जातो का, सांगा बरं, तरी सुद्धा जंगलात एवढी झाडं का, तर हे पक्षी ते काम करत असतात. आपण स्वतः जाऊन कुठेही असं आवर्जून झाडं लावली आहेत असं नाही. कधी वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम असेल तर आपण तिथं वृक्षारोपण करतो. पण असं प्रत्येक डोंगरावर, प्रत्येक जंगलामध्ये जाऊन आपण स्वतःहून कधीही कोणी झाडं लावत नाही. हे पक्षी ते काम करत असतात. आणि त्यामुळेच आपल्याला काय होतं, मोठमोठी वडाची, पिंपळाची झाडं आपल्या आजूबाजूला दिसतात, बरोबर आहे. म्हणूनच पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे असं म्हटलेलं आहे. आपलं पर्यावरणाचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे,
बरोबर आहे, कारण का आपण झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सगळ्यांना देत असतो.